कोरेगाव तालुक्यातलं हिवरे हे आदर्श गाव जलयुक्त शिवारमध्ये बक्षीसपात्र झालेलं. या गावांनी समितीवर विश्वास दाखवला आणि ग्रामसभेचा ठराव करून 6 लाख रुपये या समितीला त्यांनी दिले लोकसहभाग म्हणून. आणि मग समितीनी आपला स्वतःचा निधी घालून या ठिकाणी असलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचं गाळ काढायचं असं ठरवलं. कोपं बंधारा हा जुना बंधारा आहे, 20-25 वर्षापूर्वीचा. यातला गाळ अनेक वर्ष साठलेला होता, तो काढायचं ठरवलं. हा बंधारा हा वांगणा नदीवर आहे आणि वांगणा नदी ही कोरेगावजवळ वसनेला मिळती आणि वसना नदी कृष्णेला मिळती. अशा पद्धतीचं हे कोरेगावच्या उत्तर तालुक्यातलं गाव आहे. या ठिकाणी आपण आत्ता 22 मेला काम चालू केलं आणि जवळजवळ 16-17 जूनपर्यंत आपण काम चालू ठेवलं होतं. या 3 आठवडे 1 महिन्यामध्ये आपण सुमारे 1,60,000 ते 70,000 घनमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर या नदीतला गाळ काढला. थोड्याफार प्रमाणात रुंदीकरण आणि खोलीकरण या ठिकाणी केलं. अजून कोरेगाव तालुक्यात या परिसरात जरी मोठा पाऊस नाही आहे, तरीसुद्धा जो त्याचा परिणाम झाला छोट्या मोठ्या पावसाचा, त्याचा परिणाम म्हणून हे आत्ता आपल्याला पाणी दिसतं या तलावामध्ये आलेलं. आणि त्याचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या गावाला फायदा होणार आहे. सुमारे 1,70,000 घनमीटर आणि 14-15 लाख रुपयाचं हे काम आपण अतिशय अल्प खर्चामध्ये काम केलेलं आहे. जनकल्याण समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी रोज येत होते आणि त्यांनी थांबून हे काम करून घेतलेलं आहे. आणि गावकऱ्यांचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये मिळाल्यामुळं हे काम यशस्वी झाले.